नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये। आज आपण चाललोय गणपती बघायला। मी आहे गणेश आहे, बल्ली आहे, उत्कर्ष आहे, संकेत आहे आणि आऊद आहे। आज आपण चाललोय गणपती बघायला पुण्यात। पुण्यातले महानाचे 5 गणपती बघणार आहे। चला आणि बाकीचे मंडळाचे पण गणपती बघणार आहे। फुल मजा येणार आहे, बघत राहा। आता मेट्रो आलेली आपली, आता मेट्रो मध्ये बसणार आहे आपण। आले मेट्रो, चला तर मग मेट्रो दाखवू। गर्दी बघूनच पोरांची फाटली फुल। गर्दी बघू शकतो आपण, आम्हाला उतरायला जमत नव्हतं, खाली फुल भरले सगळं। आपण आता उतरलो मनपाला, मनपाला उतरून आता चालत शनिवारवाडीकडे चालत। आता शनिवारवाडी सिद्ध आलोय। गर्दी बघा, गर्दी बघा किती चालू आहे। दगडूशेठ सिद्धाचं किती गर्दी असं, पूर्ण पॅक आहे फुल रास्ता। मंडळ ट्रस्ट नाना वाडा ते समोर आहे। डेकोरेशन वारी गेले यांनी पण आपण आता गणपती मंदिराच्या इथे पोहोचले। दगडूशेठच्या आम्ही अजून भरपूर लांब आहे आणि हे हरवले ते सापडले, हे तिघ जण हरवले ते सापडले। आता आपल्याला लय गर्दी, तासभर झाला आम्ही थांबलो लाईन मध्ये, अजून पुढे गेलोच नाही, काहीच नाही। त्याच पाठीमागच्या मंडळापासून फक्त इथपर्यंत एक तासभर लागले आम्हाला। लय गर्दी, मारणाची गर्दी, मारणाची खचाखच। लाईटिंग बाग अशी मस्त गेली गणपतीची। आपल्याला पुढे जायचं अजून मंदिराकडे। ब्रँड बघा, हा त्या पुण्यात लागलाय। हे मेन गणपती मंदिर आहे शारदा गजानन मंडळाचं। खतरनाक एकदम, चालून चालून आमचं आता कंबर गेले फक्त, आवाजच जाणार नाही।
वाट लागली आमच्या. मंडळ अमृत महोत्सवी वर्षाकडे दमदार वाटचाल करीत आहे. यावर्षी मंडळ सादर करीत आहे भारताची उत्कर्षपूर्ण चंद्रभेद अर्थातच चांद्रयान 3 मोहीम. रोवर चंद्रावर उतरला. ज्या ठिकाणी यान उतरले त्या ठिकाणाला शिवशक्ती असे नाव दिले गेले. विक्रम लँडरच्या यशस्वी लँडिंग नंतर म्हणजे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरल्यानंतर प्रज्ञान रोवर त्यातून बाहेर आलंय आणि चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर तेथील माहिती गोळा करून चंद्राची रहस्य उलगडण्यास मदत करत आहे. या मोहिमेने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा जगातील पहिला आणि एकमेव देश असल्याचा मान पटकवत आणि गौरवान्वित करत आहे. सर्व भारतीयांना या अभिमानास्पद घटनेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. Thank you.
संदर्म गाऊस आहे या युद्धाची समरभूमी किल्ले प्रतापगड। शोभा, या प्रतापगडाच्या उंबरठ्यावर माजलेल्या अफजल नामक हिरण्यकश्यपूचा तुम्ही नरसिंह बनून वध करा आणि मग आपण नव्यानं तुळजापुरात आई जगदंबेची प्राणप्रतिष्ठा करू। आई जगदंबेच्या नावानं जय 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 भवानी, हर हर महादेव, हर हर महादेव। तर आता वाजली रात्रीची एक, आपण आलो गणपती बघून, मजा आली आणि भूक लागली होती, म्हणून चायनीज वगैरे खाल्लं होतं, आता व्हिडिओ वगैरे काय काढला नाही। आता आपण चाललो घरी, ब्लॉग तर एंड इथंच करूया, भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये।